क्रांतिकारी जय भीम। सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बहुधांवरती मागासवर्गीयांवरती हल्ले होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात चालू आहे किंवा त्यांना हिणवण्याचं त्यांना खालच्या दर्जात बोलण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात सध्या चालू आहे। मला महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्त्यांचे फोन आले कि भाई तुम्ही याच्यावरती बोलत का नाही। मला कार्यकर्ते बोलतात भाई तुम्ही याच्यावरती बोलत का नाही। अरे प्रत्येक वेळा फक्त ऑनलाइन होऊन स्टेटमेंट देऊन जाणे गरजेचं आहे काय कि प्रत्येक वेळा फक्त जे काय पडद्यामागून सूत्र आपण हलवतोय ते प्रत्येक वेळा जगासमोर मांडणे गरजेचं आहे काय। त्या परभणी जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेला विचारा, ज्या दिवशी मला कळलं त्यावेळी कसा होडा लावला। सोलापुरात प्रकरण घडलं, आता वैजापूरचं प्रकरण घडलं औरंगाबाद जिल्ह्यातलं। मी कुठेही थंड नाही, मी कुठेही शांत नाही। मी त्यांच्या आईला काली घोडा लावत होतो, आजही लावतोय आणि उद्याही याच पद्धतीने लावणार, मी सोडणार नाही कुणाला। फक्त एवढंच फरक पडतो की जास्त दिखावापणा करायला आपल्याला आवडत नाही। महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मी सांगतोय, मी कुठेही गेलो नाही किंवा मी चळवळीपासून बिलकुल दूर नाही। मला ज्या पद्धतीनं सूत्र हलवायचे आहेत मी सूत्र हलवतोय। मला ज्या पद्धतीनं तिथल्या प्रशासन व्यवस्थेच्या उरावरती बसायचं आहे मी बसतोय। नुसता साडा सुद्धा बसत नाही। आता जर काही क्लिपा जर व्हायरल केल्या, माझा आणि कुठल्या एसपीचं काय बोलणं झालंय, एखाद्या अधिकाऱ्याला घोडे लावल्याची क्लिप, तर त्यामुळे एक ते वेगळं चित्र होतं। आपण करतो ना हृदयापासून मनापासून, तर आपण ते 100% करणार। आणि मी तुम्हाला एवढं मात्र या निमित्ताने एवढं मात्र नक्की सांगतो कि मी माझा जो लढण्याचा अंदाज, माझी काम करायची शैली कुठेही बदललेली नाही। हा फक्त ते ऑनलाईन वगैरे यायचा मला आता कार्यकर्ते किंवा जवळची लोक बोलतात म्हणून मी तो येण्याचा प्रयत्न करतो, परंतु मला तो जास्त शौक नाही मला। परंतु लढा आणि संघर्ष या व्यवस्थेच्या विरोधात, म्हणजे आतापर्यंत जसा यांच्यावरती चढत होतो त्याच पद्धतीनं मी आहे। मी कुठेही चेंज झालेलो नाही आणि होणार नाही। जिथे जिथे अन्याय होईल तिथल्या तिथ्या प्रशासन व्यवस्थेच्या आईला घोडे लावण्याचं काम मी नेहमीच करणार। मी शांत बसणार नाही। फक्त एक एक प्रकरण माझ्यापर्यंत आणा कि इथं हे झालंय, मला अप टू डेट द्या। आत्ताच मागाशी राज्याच्या गृहमंत्र्यांशी पण मी संवाद साधलेला आहे। मी सोडणार नाही। मग तो तिथला किती मोठा अधिकारी असू दे जो मॅटर दाबायचा प्रयत्न करतोय, तिथला किती मोठा आमदार असू दे, खासदार असू दे, दाबायचा कुठला हे प्रयत्न करतोय, त्यांच्या आईला उभ्या आणि घोड्या लावल्याशिवाय मी सोडणार नाही। बाबांनो, हीच माझी काम करायची शैली आहे आणि मी असाच आहे। चळवळ रक्तात काली जिवंत होती, आज आहे आणि ती कायमची शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहायची चळवळ, मी जिवंत असेपर्यंत। महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टीवरती माझं बारकाईनं लक्ष आहे। मी कुठल्याही जिल्ह्यातल्या प्रकरणातील त्या जबाबदार अधिकाऱ्याला मी पहिले सोडले नाही। आणि पुन्हा हो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी यांच्या आईला घोडं लावणं बंद करणार नाही। ती प्रक्रिया माझी चालूच राहणार आणि मी निषेध करत बसणार नाही। या प्रकरणाचा मी इशारा देतो, निषेध करतो, खड्ड्यात गेलं, भोसड्यात गेला तो निषेध। मला माझ्या पद्धतीनं मी मला काय कुणाला घोडे लावायचे, कुणाला गाढवं लावायचे किंवा कुणाला स्वतः लागायचं ते मी करून बसलो। मी चळवळीत कायम आहे, उभा आहे पॅन्थरचा झेंडा हातात घेऊन उरावरती यांच्या बसायला। जय भीम सर्वांना।